सहकारी हा आद्य पत्रकार तथा दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंती तसेच पत्रकार दिनानिमित्त मोताळा येथील तालुका पत्रकार संघाच्या वतीने मोताळा तालुका भूषण पुरस्काराचे वितरण करण्यात आले. विविध क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणारे कर्तव्यगार अधिकारी व्यक्ती व संस्थांना मोताळा विजन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. मोताळा तालुका पत्रकार संघ विविध उपक्रम राबवित असते. असाच उपक्रम पत्रकार दिनानिमित्त कर्तव्यगार व्यक्तींचा गौरव करून राबविण्यात आला. या उपक्रमाचे भरभरून कौतुक झाले. या पुरस्कार वितरण सोहळ्याला अधिकारी कर्मचारी व विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळी उपस्थित होती. मोताळा तालुका पत्रकार संघाच्या पदाधिकाऱ्यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पुढाकार घेतला. क्योंकि आंखों में नींद और दिल में करार सिर्फ मोहब्बत करने वाले थे आप. संघ पुरुषोत्तम यांच्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार जे लवप्रत्यक्ष जेव्हा शाळेचं काय प्रार्थ करणार आहे जे चव्हाण सर त्यांचे संपूर्ण सहकारी यांचा सत्कार या ठिकाणी पत्रकार संघाच्या वतीचं चांगलं काम करण्यासाठी जबाबदारीची दुरा आहे. आपल्या सर्वांच्या मानेमध्ये शिरखुजामध्ये खोचलेला हा दुरा आहे. आपल्या सर्वांच्या मेहनतीचं फळ आहे पुरस्कार. की आपल्या सर्वांच्या मेहनतीचं फळ आहे पुरस्कार. एकट्याच्या वृक्षाचं बीज आहे हा पुरस्कार. म्हणून इथे बसलेल्या सर्वांना सांगायचं आचार्य बाळशास्त्री जांभेकर मराठी पत्रकारितेचे जनक. त्यांनी 6 जानेवारी 1832 रोजी दर्पण या वृत्त मराठी वृत्तपत्राची सुरुवात केली होती आणि त्यामुळे 6 जानेवारी हा दिवस पत्रकार दिवस म्हणून साजरा केला जातो. मित्रांनो, पत्रकार हा लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ आहे. पुढच्या वेळेस उपक्रम देऊ आणि लोकांतून आलेले नाव सुद्धा चंदूभाऊ आम्ही स्वीकारू. मी सर्वप्रथम या ठिकाणी एक मोताळा तालुक्याच्या वतीनं जिल्हा कार्यकारिणी समोर सुद्धा माझा एक प्रस्ताव ठेवतो की ज्या ठिकाणी जसे तालुक्यामध्ये अनेक ठिकाणी पत्रकार संघाचे जसे कार्यालय आहे तसे मोताळ्यामध्ये आपण आता पाहतो. परवा इथं आमदार साहेबांसुद्धा कार्यक्रम झाला. असंच निम्मे लोक बाहेर होते, निम्मे लोक आतमध्ये असतात, तुम्ही सुद्धा हजर होते. तर जिल्हा पत्रकार संघाचं सुसज्ज असं कार्यालय मोताळा तालुक्याच्या ठिकाणी व्हावं अशी माझी या ठिकाणी या व्यासपीठावर